6 डिसेंबर 1956 केवळ दलितांच्याच नाही तर प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यातला अतिशय दुःखाचा दिवस, कारण याच दिवशी कोटी जणांचा मार्गदाता प्रज्ञा सूर्य विद्वतेचा महामेरू धगधगत्या विचारांचा ज्वालामुखी शांत झाला होता. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतीतज्ञ, तत्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचं प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. प्रचंड बुद्धिमत्ता, दलितांना जगण्याचा अधिकार, महाडच्या चौदर तळ्याचा सत्याग्रह, नाशिकच्या काळाराम मंदिरातील प्रवेश, दलित शिक्षण संस्थेची स्थापना आणि स्वातंत्र्य लढ्यात सहभाग, अशा कितीतरी गोष्टी बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात केल्या. बाबासाहेबांनी समाजासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा गुरुमंत्र बाबासाहेबांनी आपल्याला दिला. शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. आर्थिक विषमता जितके कमी होईल तितकी जातीय भेदभावाची दरी कमी होईल असं बाबासाहेबांना वाटत होतं. बाबासाहेबांनी सर्वात महत्वाची संकल्पना मांडली ती म्हणजे शेतीचं राष्ट्रीयकरण करण्याची. पीक पद्धती, पाणी उपलब्धता, बांध बंदिस्ती, उत्पादकतेत वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत असं त्यांचं स्पष्ट मत होतं. 6 डिसेंबर 1956 अखिल मानवजातीचा उद्धार करणाऱ्या महामानवाला निद्रावस्थेतच काळानं आपल्या कवेत घेतलं. कोटी जणांचा उद्धार करून बाबासाहेब महापरिनिर्वाणाला निघून गेले.